नमस्कार मी अक्षय सक्रात हे परत एकदा स्वागत करतो आहे आपलं स्पॉटलाईट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुसुम सोलार योजनेचं जे काही पेमेंट आहे ते कशाप्रकारे करायचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना पेमेंट करताना खूप अडचणी येत आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे पेमेंट फेलसुद्धा होत आहेत त्यांच्या अकाऊंटवरनं पैसे कटत आहेत पण इकडं दिसत नाहीत आणि त्यांना परत एकदा मेक पेमेंटचं ऑप्शन दाखवत आहे तर पेमेंट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कमीत कमी चोवीस तास थांबायचं मित्रांनो त्यानंतरच अपडेट होईल पेमेंट पेमेंट त्यासाठी थोडी वाट पाहिजे गडबड वगैरे करू नका आणि जर तुम्ही पेमेंट करत असाल तर एकदा पेमेंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पेमेंट करूनच बाहेर या जर तुम्ही परत रिवर्ट रिवर्स येचाल तर मात्र ते पेमेंटचं ऑप्शन आहे तिथे तुम्हाला असं दाखवलं जाईल की तुम्ही पेमेंट केलेलं आहे मग त्यासाठी तुम्हाला ते अपडेट होण्यासाठी खूप वेळ जाईल व नाहक तुम्हाला त्रास होईल त्यामुळं कुठल्याही प्रकारचा ट्रायल घेऊ नका जर तुमच्या खात्यामध्ये पैसे असतील तरच तुम्ही मेक पेमेंट या ऑप्शनवरती पेमेंट करा आणि पेमेंट सक्सेसफुल करा आता सर्वेविषयीसुद्धा बऱ्याच लोकांचे खूप सारे प्रश्न आहेत त्याविषयीचे ऑलरेडी सर्वे कसं करायचा याच्यावरतीसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्यानंतर सर्वे करताना बरेच शेतकऱ्यांचे क्वेश्चन होते की जसं की अपलोड होत नाही ओ टी पी येत नाही आ, कसा करायचा फोटो कसा काढायचा यावरतीसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही तिथं पहा आता बरेच शेतकरी काय करत आहेत की त्यांना एस एम एस आला नाही तरीसुद्धा सर्वे करायचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचे सर्वे ऑप्शन तर दिसत आहे पण ज्यावेळेस ते अपलोड करतात त्यावेळेस त्यांना दाखवत आहे की यू आर नॉट इलिजिबल फॉर सेल्फ सर्वे म्हणजे तुम्ही पात्र नाही आहात जर तुम्हाला एस एम एस नसेल आला तर तुम्ही चुकूनही त्या सर्वेच्या भानगडीत पडू नका आणि तुम्हाला तो करताही येणार नाही त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना एस एम एस आलेला आहे असे शेतकरी फक्त सर्वे करून घ्या आता आपण पाहणार आहोत की पेमेंट स्टेप बाय स्टेप कसा करायचा आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो जर नवीन असाल तर आपल्या स्पॉटलाईट मराठी इन्पो या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नोटिफिकेशन बिल ऑन आन करा आणि अशा छोट्या मोठ्या अपडेटसाठी जे आहे ते आपल्या ग्रुपलासुद्धा जॉईन व्हा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो पाहूया आता पेमेंट कसं करायचं तर ज्यावेळेस तुम्ही शेअर सर्वे करता त्यावेळेस ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला पैसे भरा अशा प्रकारचा ऑप्शन येतो या पैसे भरा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काय मित्रांनो मो रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जाईल प्रत्येक वेळेस आपल्याला ओ टी पी टाकणं गरजेचं आहे ओ टी पी टाकायचं आहे आणि पैसे भरा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पैसे भरण्यासाठी तुमची डिटेल्स सगळी मागितली जाईल जसं की तुमचा सिपिंग ॲड्रेस सिपिंग ॲड्रेस म्हणजे की बिलावरचा ॲड्रेस कुठला टाकायचा आहे ते आपण आम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे तुमचा पिनकोड सिटी तुमचं राज्य ऑफिशियली राज्य हे महाराष्ट्रच राहील आणि इंडिया आणि तुमचा फोन नंबर टाकायचा आहे या सगळ्या गोष्टी भरल्यानंतर तुमचा मोबाईल नंबरसुद्धा टाकल्यानंतर तुम्हाला पेमेंट आपण कशाप्रकारे करणार आहेत हे ऑप्शन सिलेक्ट करायचं यामध्ये डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय फोनपे बँकिंग खूप सारे ऑप्शन आहेत तुम्ही यू पी आयनं सुद्धा पेमेंट करू शकता यू पी आय तुम्ही क्यू आर कोड वापरून किंवा यू पी आय डी टाकूनसुद्धा पेमेंट करू शकता परंतु आता यू पी आईनं करून पाहणार आहोत तर यू पी आय डी आणि इकडून रिक्वेस्ट सेंड होईल आता तुम्ही जो एच पीचा कंपनी बनला आहे तेवढ्या एच पीची अमाऊंटची रिक्वेट जी आहे ती तुमच्या यू पी आय डीला जाईल तुम्ही भीम ॲप्लिकेशनमधून ते ॲक्सेप्ट करायचं आहे तिथून पेमेंट सक्सेसफुल करायचं आहे आणि तिकडं सक्सेसफुल झाल्यानंतरच इकडं तुम्हाला सक्सेसफुलचा मेसेज येईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं व्हेंडर सिलेक्ट करायचं ऑप्शन येईल तिथं क्लिक केल्यानंतर परत एकदा तुम्हाला ओ टी पी मागितला जाईल ओ टी पी टाकल्यानंतर परत तुम्हाला साठी जे आहे ते बरेच ऑप्शन दाखव जातील आणि त्यामधील काय करायचं तुम्हाला जो योग्य कंपनी आहे ती तुम्हाला निवडायची तर ही कंपनी तुम्ही स्वतःच्या निर्णयानं ब स्वतःच्या माहितीतली कंपनी निवडायची ज्या लिस्टमध्ये असेल ती तुम्हाला चांगली कंपनी निवडायची आणि कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो कंपनी निवडल्यानंतर जे आहे ते तुम्ही कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ घेईल आणि त्यानंतर तुम्हाला एका पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल आणि त्यानंतर बघू शकता की तुम्हाला त्या परत एकदा त्याच होमपेजवरती गेल्यानंतर काही सेकंद गेल्यानंतर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स यू हॅव सक्सेसफुली कम्प्लीट प्रोसेस अशा प्रकारचा मॅसेजसुद्धा येऊन जाईल आणि त्याचबरोबर तुम्ही जिथून पुढे होणाऱ्या सगळ्या प्रोसेससाठी पात्र आहात अशा प्रकारचा मॅसेज तुम्हाला येऊन जाईल तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती समजले असेल कशाप्रकारे आपण आपलं ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला या व्हिजनेविषयी अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल तर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला अधिक माहिती भेटेल आणि या योजनेविषयीचं प्रत्येक अपडेट जे आहे ते आपल्यापर्यंत भेटेल लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही तिथून आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता तर मित्रांनो भेटू एका नवीन मध्ये एका नवीन सह तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद